मराठी टेलिव्हिजन जर्नलिझम या लोकांनी खड्ड्यात घातलाय. आणि मित्र हो, मी तुम्हाला आवाहन करीन की तुम्हाला जर स्वतःची सॅनिटी धड ठेवायची असेल तर ही भिक्कार मराठी चॅनल बघणं बंद करा. मी बहिष्काराचं वगैरे आवाहन करत नाही किंवा कोणतं चॅनल बंद करा असंही म्हणत नाही. त्यांना काय गोंधळ घालायचा तो लोकशाहीत घालू द्या. पण ही चॅनल्स तुमची दिशाभूल करतायत, ही चॅनल्स तुमच्या सद्सद्विवेकाचा अपमान करतायत, ही चॅनल्स 80%, 90%, 60%, 50% बातम्या खोट्या देऊन तुम्हाला फसवतायत. खरं तर कन्झ्युमर कोर्टात जाऊन ना त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा केला पाहिजे. तुम्हाला माझं आवाहन आहे प्रेक्षकांना, बारीक नजर ठेवा. आपण सगळे मिळून त्यांना मॉनिटर करू आणि एबीपी माझाला ही सुधारायची संधी आहे. इतर चॅनलला सुद्धा, इतर पत्रकारांना सुद्धा, इतर रिपोर्टरना सुद्धा, बहुसंख्य TV रिपोर्टर्स पत्रकारितेची तत्व पाळत नाहीत. माझ्यावर रागवले तरी चालेल. नुसता बाळासाहेब ठाकरे म्हणायचं ना, हे बघा दांडेकर आले, दांडेकर म्हणजे ते दांडा बूम धरतात म्हणून, अशी यांची अवस्था आहे. कोण तुम्हाला मान देणार, कोण तुम्हाला सन्मान देणार? इतके वर्ष आम्ही तुमच्या बाजूने उभे राहिलो चुका असून सुद्धा. पण आता हे कधीतरी बोलायला हवं, कारण हा हा सगळा व्यवसाय जो आहे तो खड्ड्यात जाण्याची वेळ आलेली आहे तुमच्यामुळे. गंभीरपणे घ्या, थिल्लरपणा बंद करा. आणि आपल्या संपादकाच्या बाजूनी फेसबुक पोस्ट लिहिणं सुद्धा बंद करा. त्याचा काही उपयोग होत नाही. लोकांना माहिती आहे तुमचे काय धंदे चाललेत.